नमस्कार मित्रांनो, तर आज आपण घेऊन आलो आहे अजून एक नवीन व्हिडिओ. तर आज आपण आलो आहे मेनवली घाट सातारा या ठिकाणी. तर या ठिकाणी भरपूर चित्रपटांचं शूटिंग होतं आणि आत्ताच हल्ली आलेला सुभेदार हा चित्रपट, त्या चित्रपटामध्ये जे स्टार्टिंगचं गाणं होतं मावळ जागा झाल्याची, ते पण ह्याच ठिकाणी शूट झालं होतं. चला तर मग आज आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर हे मेनवली गाव आहे. संत वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवी झाडे, नीरव शांतता मनाला मोहून टाकते. कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट शांत व सुंदर आहे. येथे बांधण्यात आलेला एक घाट हा चंद्रकुराकृती आहे. येथे 2 मंदिरं आहेत, एक विष्णुदेवाचं आणि दुसरं मेनेश्वराचं म्हणजे शंकराचं. या मंदिरातील गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे 6 ते 7 फूट खाली शिवलिंग आहे. या मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली आहे. श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. यावर 1707 असा उल्लेख आहे. नाना फडणीसांनी 18व्या शतकात येथे एक मोठा वाडा, घाट आणि मेनेश्वराचे व विष्णूचे मंदिर बांधले. एका बाजूला पांडवगड तर दुसऱ्या बाजूला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी आहे. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेनावलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो. मित्रांनो, मेनवली घाटावरती बहुतेक चित्रपटांचं शूटिंग पार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये सरसेनापती हंबीरराव, सुभेदार, स्वदेश, सिंघम, गंगाजल हे त्या चित्रपटांपैकील काही चित्रपट आहेत. मित्रांनो, येथून आपल्याला मंदिरातील गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते आणि येथे खाली एक शिवलिंग आहे. तसेच या ठिकाणी छोट्या पडद्यावरील काही मालिकासुद्धा शूट झाल्या आहेत. जसे अगले जन्म मोहे, बिटिया की जो, छोटी बहू, भाग्यविधाता, गंगा, महाभारत, काशी, तसेच या ठिकाणी सर्जा, युद्ध, जिस देश में गंगा रहता आहे, मृत्यूदंड आणि बोल बच्चन ह्या चित्रपटांची सुद्धा शूटिंग झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणारे ढोल्या गणपतीचे हे मंदिर सर्व आबालवृद्ध गणेश भक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज 1000 भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवाच आहे. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती असे परिचित नाव आहे. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे गणपतीची मूर्ती आणि मंदिराच्या आतील भाग आपण तुम्हाला दाखवू नाही शकत. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे.
मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजेच मत्स्याकार बांधले आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो व मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात 1/2 मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी 1 मीटर आणि 80 सेंटीमीटर उंच व 2 मीटर रुंद अशी भव्य डाव्या सोडण्याची मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना वैशाख शुक्ल 13 शके 1691 करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळशेदार असल्याने कदाचित त्याला ढोल्या गणपती असे नाभाभिधान प्राप्त झाले असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम. मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी ह्या बेल आयकॉनवरती क्लिक करा.